नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? छानच असाल. ऐकूया नवीन स्टोरी. ही स्टोरी आहे भाऊजी आणि वहिनीची. तर ऐकूया. माझ्या जॉबमुळे मला काही वेळ कामासाठी तेव्हा बाहेरगावी जावं लागलं होतं आणि माझी सेक्स न मिळाल्यामुळे फार गमचळ होत होती. मिळेल तसं तिथील ठिकाणच्या लॉजवर जाऊन करत होतो आणि सोबत वहिनीसोबतही चॅटिंग सुरू असायची आणि व्हिडिओ कॉल दाखवादाखवी चालू असायची. पण तिची गर्मी तिचा नवरा काही नीट उतरवू शकत नव्हता. सकाळ संध्याकाळ रोज बोलणं सुरू असायचं आणि आता फुल होती म्हणून मी सुट्टी घेऊन परत घरी जाण्याचा अर्ज टाकला आणि माझ्या कामाच्या चांगल्या प्रदर्शनामुळे मला अर्ज मंजूरही झाला. मी ठरवलं भाऊकडे राहून घरी जाऊया आणि भाऊला कॉल करून स्टेशनवर घ्यायला बोलवलं. तो आला पण मी येणार आला आणि मी येणार आहे याची वहिनीला मुद्दाम माहिती दिली नसावी नव्हती. मी घरी आलो. तिने मला पाहताच आनंदित होऊन विचारले, बरं झालं तू आलास, आता काही टेन्शन नाही मला. मी थोडा वेळ विचारात पडलो, असं का म्हणते ही, आणि विचारलं की का कसलं टेन्शन आहे घरात, काय झालं भाऊला? तर भाऊ बोलला, अरे काही नाही, एक वाईट बातमी नाही आहे, पण माझ्या मावाभावाचं लग्न असल्याने त्याला कामाची गडबड आहे, म्हणून तो आज रात्री ते गावी जाणार आहेत हे सांगितलं आणि सोबत दोन मुलांपैकी एका मुलाला घेऊन जाणार आहे आणि एक इथेच राहणार आहे. मी म्हणालो, एवढंच होय. मग तो बोलला की आता तू कसं, तू आहेसस तर काही दिवस राहा, मला काही टेन्शन नाही राहणार. पण तर मनात उकळ्या फुटलत होत्या माझ्या की हा कधी जातोय. तेवढ्यात वहिनी बोलली की जावा पनीर घेऊन या, आज हा आला आणि तुम्ही पण जेवण करून जावा. भाऊ गेला आणि वहिनी बोलली की आंघोळ करून मी स्वयंपाकाला जाते. आणि मी आंघोळ करून आलो. किचनमध्ये वहिनी होती. मागून तिची साडी तिची फिगर जबरदस्त दिसत होती. बघून माझा लण जागा होता. मी तिला जाऊन मागून मिठी मारली आणि कमरेवर हात ठेवला आणि खांद्यावर किस करत मानेपर्यंत आलो. तिने माझं का आवाजात काढला आणि थांबत बोलली की मला सहन नाही होत रे जान, किती दिवस सहन केले, बरं झालं तू आलास रात्रीपर्यंत, धीर धर, हे गेले की बघतेस तुला, असं बोलली प्रेमाने. भाऊला यायला साधारण 15 मिनिटं लागले आणि सविस्तर जेवण करून झाला आणि भाऊ निघाला. त्याला जायला गाडी होती त्यामुळे कुठे सोडायला जायचा प्रश्न नव्हता. आणि भाऊ दारातून बाहेर पड असेच आम्ही गॅलरीत येऊन भाऊला जाताना पाहू लागलो. वहिनी शेजारीच उभी मला बघत होती आणि तिच्या गांडीवर एक जोरदार चापट मारली आणि ओरडली आह करून. तिचा असाच एक बोसा दाबून धरला होता. इकडे भाऊ बाय करत होता आणि दुसरीकडे मी तिच्या पाठीवरून ब्लाऊजच्या आत हात घातला होता. आणि भाऊ गेला, आम्ही दोघे घरात आलो. मी तिला बोललो की मुलगा झोपलाय का बघ, आणि भाजी तिखट असल्याने काही गोड खायला असेल तर आण बेडरूममध्ये घेऊन ये. पण बराच वेळ झाला ती काय आलीच नाही परत. मी पाहायला गेलो तर दुधाचं भांडं साफ करत होती आणि बोलली की ठेवताना दूध थोडं सांडलं झालंय साफ करून. आणि म्हणाले ठीक आहे. मी म्हणालो ठीक आहे, मुलगा कुठे होता? ती बोलली झोपलाय तो त्याच्यावर बेडरूममध्ये. मी फ्रीजकडे गेलो आणि पाहिलं तर कॅडबरी होती. मी घेतली आणि त्याच्या बेडचा दरवाजा लॉक करून आलो बेडरूमचा. तेवढ्यात मागून वहिनी आली आणि बोलली की चला आता माझ्या पिल्लू तिथंच कॅडबरीची एक साईड तिच्या तोंडात देऊन तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन किस करत आलो. सलग 5 मिनटं झाले आम्ही किस करत होतो. केस मोकळे सोडले तिने आणि तिने माझ्या शॉर्ट्सच्या मध्ये हात घातला आणि बोलली किती दिवस झाले याला हात लावून, आता तुम्हाला रात्रभर कर. मी मुद्दामून म्हणलं काय करू, ती म्हणाली. मी म्हणालो कसं काय बोलू डायरेक्ट, ती म्हणाली ठोक मला आज रात्रभर पाजर, ती पुच्ची शांत कर. ती खूप उतावळी झाली होती. मी म्हणलो असं नाही, नवीन साडी नेसून या आंघोळ वगैरे करून. ती बोलली ठीक आहे आणि मस्करीत गोट्या कुसकरल्या आणि बोलली बस 10 मिनिट, 10 बाहेर आवाज देते. मी टी व्ही लावून बसलो होतो. 10 मिनिटांनी तिने आवाज दिला की आतून, अहो आता या आत. मी गेलो मस्त बेडरूम मध्ये आवाज दरवळत होता आणि तिने तिच्या हिरव्या रंगाची साडी नेसली होती. ते बघून मी तिच्या जवळ गेलो आणि छातीवर हात ठेवला. ब्रा नसल्याचं जाणवलं. मी म्हणालो ब्रा निकर नाही घातली का? आणि मी बसलो. मी तिला माझ्यावर घेतलं.
तिने शर्ट काढला, नंतर शॉर्ट्स काढला आणि ताटलेला बघून माझा ओठ चावला आणि खाली बसली आणि पहिल्याच दमात अख्खा आत घेतला. माझ्या तर अंगावर काटाच आला होता. खूप वेळ चोकल्यानंतर मी म्हटलं, बास की आता? तर म्हणते, त्या आई घराला एवढं लहान आहे की हात लावायचा मूड देखील होत नाही, तोंडात तर लांबच राहिलं. गप्प राहा, चोकू दे मला. मी म्हटलं, निघेल असं पाणी, माझं पाणी निघेल. तर ती म्हणाली, निघू दे, तुझ्याकडे जास्त वेळ टिकायचे परदेशी गोळ्या आहेत का? तिने सांगितलं होतं तुम्हाला. मी म्हटलं, वहिनी निघतंय माझं आणि पहिल्या प्रेशरला निघालं माझं. तिने सगळं चाटून पुसून पिऊन फस्त केलं. मी तिला उठवलं आणि बॉलवर ताव घेतला. कचा कचा दाबत होतो ती. मी ओरडू लागली, ती ओरडू लागली, ती जानू हळू रे आई ग. आणि मूनमध्ये जाऊन ब्लाऊज फाडून फेकला आणि साडी पण काढून टाकली आणि म्हणाली, मुरू दे तिकडं, तुझ्यासमोर त्याची काही किंमत नाही. तशीच तिला वर ओढली आणि तिच्या पुच्चीवर आलो आणि हात फिरवला. ती अखंड तिने केलं, जीभ फिरवली आणि आत टाकली. ती बिघडत होती आई ग करून. मी खूप वेळ चाटत असताना आतून स्त्राव जोरात वाहू लागला. मी दोन बोटं आत टाकली. तिचं लगेच कळलं की खूप टाईट आहे आणि तिच्या इच्छा अनावर होऊन ती झटपट रडत बोलली, घाल ना आता राहत नाही. चुकून झालेला लंड आणि तिची पाजर ती पुच्चीजवळ आली आणि लंड पुच्चीवर ठेवला आणि घासला आणि हळूहळू आत सारला. तर ती म्हणाली, भाऊपेक्षा तर मोठाच आहे तुझा, जरा हळू आत घाल. मी कसला शेट ऐकतोय ऐकून कल्पना लगेच डोक्यात आली की एक धक्क्यातच आत सारायचा आणि हिला ओढायला लावायची. मी मुद्दाहून बोललो आणि एकच धक्का दिला. तिचे सगळे नख पाठीत रुतून मला जवळ ओढून घेतला आणि जोरात ओरडली, आई ग मेले. जाऊन जोरात आता घातलाय तर तिच्या डोळ्यात पाणी होतं. मी म्हटलं, गप. आणि आज बाहेर सुरू झालं तशी ती किंचाळत होती. ती म्हणाली, माझं निघणार आहे. मी म्हटलं, सोड, मी सुरू ठेवणार आहे. आणि तिने सोडलं. मी पूर्ण पाणी उडत होतं, पच आणि ती आता एन्जॉय करत होती. मी म्हणाले, सोडतो आता मी पण, कारण मला तिचं दोन मुलांचं ऑपरेशन झालं हे माहीत होतं. आणि सगळं पाणी आज सोडलं तसं ते पडून राहिलो. आणि एवढ्यात तिला परत दोन वेळा उतवली आणि तिच्या घामाच्या अंगावर पडून राहिलो. हे सगळं करून आता रात्रीचे फक्त 11:30 वाजले होते. मिलन बाहेर काढला आणि तिच्या पुच्चीवर चितून चीक बाहेर ओघळत आला आणि तिच्या गांडीवर एक फूल जोरात सापट ओढली. त्या रात्री तिला पुन्हा कसं जवलं हे पुढच्या भागात सांगेल. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.